डिसिजन जाला की ओन वर्षा 14 तारखेक सप्तक आसा 14-15 पण डिसिजन जाला त्या प्रमाणे 14-15 आणि 16 म्हणजे सोमारा लेट इवनिंग पर्यंत जो स्वातंत्र्यपद रोड आसा देवळा कडला हे दोनूय रोड आसा हे ट्राफीक सगळे 100% ब्लॉक करून दवरताले कसलेच तरेचे ट्राफीक यो वच करचे ना लोकां खातीर तो रोड बंद दवरपाचो केला आणि तेच प्रमाणे लास्ट इयर जसे आम्ही SOP फॉलो केला तेच पद्धतीने SOP फॉलो करून आम्ही सप्तक मनोवपाचे केला तातूंत असे आसा की आम्ही हे ओन वर्स आहे भाविकांक जे आसा हे देवळांत दर्शन मेळचे ना ताज्या खातीर आम्ही व्हर्च्युअल जे आसा फेसबूक आणि यूट्यूब हाज्या माध्यमातल्यान तांकां दर्शन मेळचे 24 तास म्हणून आम्ही व्यवस्था केलेली आसा ताज्या खातीर देवळा कडलो जो भाग आसा हो आम्ही पूर्णपणे गेल्या वर्सा पद्धतीने तो जातलो शॉपां आम्ही म्युनिसिपालिटीक रिक्वेस्ट केला की एक सुद्धा शॉप जे आसा देवूळ आणि त्याच्या परिसरात एका सुद्धा देवळाक परमिशन दिवची न्ही कारण ताज्या नंतर SOP खंय तरी उल्लंघन जावपाची शक्यता म्हणून आम्ही उत्सव समिती जी आसा उत्सव समितीन जे जे कितें आमच्या नदरेक गेला ते आम्ही गव्हर्मेंट ऑथॉरिटीक रिक्वेस्ट केला की तुम्ही जाता तितले आमकां आम्ही तुमकां सहकार्य करपाक जरी आसा पण हे SOP फॉलो करून सगळ्यांनी उत्सव करपाक मदत करचे आणि सगळ्या भाविकां कडेन आम्ही रिक्वेस्ट करतात की प्लीज तुम्ही घरा कडेन रावून दर्शन घेवचे आणि ओन वर्सा जशें लास्ट टायम आमकां हेल्प केलां तसो दोनूय तुमी आमकां सहकार्य करचे इतलेंच म्हाका समाप्ती टायमार आणि तशेंच पार येवपाचें आसता वचून खंय तरी लोकांची उपस्थिती दिसून येता बाकीचे जावं जे पार्कार आसता तेंचे उदर तेचे गेल्या वर्सा कितें जालें फस्ट टायम हे असो इन्सिडंट घडलो की कोणी चितूंक नासलें अशें जातलें म्हणून अशा परिस्थितीन गेल्या वर्सा हे आमचे सप्तकाचे आयोजन जालें आणि आमकां एक आमचे खंय तरी कळ्ळें की अशी रश जाता म्हणून हे फाटी आमी अशें प्रिकॉशन घेतलां की फक्त जे 4 जण आसा जे समाप्ती घेतात तांकांच आमी प्रवेश दिले आनी कोणा भितर प्रवेश दिवचे ना आणि समाप्तीचो सुद्धा जो भाग आसा पळय हो व्यवस्थितपणे जाता हेची काळजी ओन उत्सव समिती घेतली जे लोकांक एंट्री जावं बाकीचे काय ना एंट्री बी काय ना सेम लास्ट इयर कशें केल्लें तशेंच जातलें ओके आनी आयज मिटींग कितें अशें डिसिजन्स घेतले ही मिटींग डेप्युटी कलेक्टरान आपयली आढावो घेवपाक कशें कितें करपाचें ताचे ताणें सांगलें आमकां त्याच बेसीस करता म्हण लास्ट इयर प्रमाणे आनी कितें आसा जाल्यार सायट इन्स्पेक्शन मंगळार नाल्यार बुधवाराक करतले आनी तें फायनल जातलें आमी एक सप्तकाक भजना बद्दल एक निवेदन केलें म्हणजे गेल्या वर्सा कितें जालें आमी दर वर्सा 24 भजनां जातात देवळान म्हणजे 24 तास 24 भजन करतात ते पूण ह्या वर्सा आमी कितें केलें रवींद्र भवनान सगळ्यांचें रिकॉर्डींग केलां 1-1 तास भजन आनी तें भजन
हंगसर रिकॉर्डेड हंगा आयकूंक मेळटलें म्हणजे देवळान आवाज करतलो तो प्रत्येक भजनाचो एज इफ ते भितून भजन चल्लेले भाशेन आनी हे एकादर आमी तुमच्या चॅनलाकूय दिवपाक शकता अजून ते थरलेले ना पूण ते फेसबुकाचेर दिसतले ओके तशेंच जे पारवाले आहात पळय पारवाले येताले जर असो रातचे येताले पाट घेवन तांकां आमी कितें केलें की सप्तकाचे सांजचे तीन सवाचे सुमार एक पार पाराचे मनीस तीग जाण फक्त यो मागीर दुसऱ्या पाराचो अर्ध्या वरान तीग जाणूच फक्त अशें सगळ्या पारवा पांचूय जाणांक आपयल्या आमी अशें सांजची तळी घेवन ते तळी घेवन येता तो एरेंजमेंट केल्लो आसा ओके okay.